नमस्कार, हॅपी लाईफ आणि रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे कुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुरमुरे घेतलेले आहेत. लाडू बनवण्यासाठी कुरमुरे ताजे आणि कुरकुरून घ्यायचे आहेत. हे बघा, जर का कुरमुरे नरम पडलेले असतील तर पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती कुरमुरे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतील आणि लाडूसुद्धा आपले छान होतील. मी इथे कुरमुरे भाजून घेत नाही आहेत, ते ऑलरेडी कुरकुरीत आहेत. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेलं आहे, बारीक करून गूळ घेतलेला आहे. आणि याच वाटीच्या मापाने 3 वाटे कुरमुरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे. पॅन गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. बारीक करून घेतलेला गूळ घालूयात. स्लो गॅसवरती हे गूळ छान वितळवून घ्यायचं आहे. गॅस स्लोवरतीच ठेवायचा आहे. गूळ आपलं छान वितळलेलं आहे, हे बघा. आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आता लाडू बनवण्यासाठी गूळ व्यवस्थित झाला आहे की नाही हे कसं बघायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि त्या वाटीत गुळाचे 1 ते 2 थेंब टाकून बघायचे आहेत. त्या वाटीमध्येच जर कसा गोळा तयार झाला, हे बघा अशा प्रकारे, तर आपलं गूळ हे व्यवस्थित झालेलं आहे असा आवाज आला पाहिजे वाटीत टाकल्यानंतर. आणि याच्यामध्ये कुरमुरे घालून घेऊयात आणि छान कुरमुरे मिक्स करून घ्यायचे आहेत. गूळ सर्व कुरमुऱ्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. लाडू वळवून घेऊयात. त्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लाडू वळवून घेऊयात. हे बघा छान लाडू होतात. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळवून घेऊयात. हे लाडू पटापट वळवून घ्यायचे आहेत, नाहीतर नंतर कडक होईल. या ठिकाणी आपले सर्व लाडू तयार आहेत, हे बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.